देशात विखुरलेले मूळचे सोलापूरकर आले एकत्र जिल्ह्यातील तरुणाईसाठी सेंद्रिय शेतीपासून ते नोकरीपर्यंतचा बनवला प्रॅक्टिकल अजेंडा. नूतन खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीने घेतला पुढाकार. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानुसार महसूल खात्याच्या 24 मंडलाधिकारी 42 अव्वल कारकून व 65 कारकून पदावरील बदली पात्र कर्मचाऱ्याच्या करण्यात आल्या बदल्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे दिले आदेश. नागपूर शासकीय दवाखान्यातील संतापजनक प्रकार. डॉक्टर नर्स गैरहजर. गर्भवतीला स्वतःच करावी लागली स्वतःची प्रसूती. नातेवाईकात संतापाची उमटली लाट. एनडीए प्रणित मोदी सरकार दुसऱ्या सत्रात थेट कर पद्धतीत करणार आमूलाग्र बदल. कायदे करणार सोपे प्रत्यक्षात कर सुधारणेवर देणार भर. भाजपा व लोक जनशक्ती पार्टी मित्रपक्षांना वगळून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी केला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. केंद्रातील अपमानाचा काढला वाचपा. नवीन 8 मंत्री केवळ जनता दलाचे. रेश्मा पडेकनूर या विजापूर येथील महिलेच्या खून प्रकरणी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष व नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह चौघांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात. ज्येष्ठ कन्नड लेखक व विचारवंत डॉक्टर MM कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणी SIT ने बेळगाव येथील एका तरुणास घेतले ताब्यात. रमजान हा मुस्लिम धर्मीयाचा पवित्र महिना असून महत्वाचा सण आहे. रमजान ईद ही फक्त आपल्या स्वतःपुरती साजरी न करता सर्वांना सोबत घेऊन आनंद व्यक्त करण्याची शिकवण देतो. तसेच रमजान ईद आत्मशुद्धीचीही शिकवण देतो. शहर गाजियांचे प्रतिपादन. 30 जून अखेरपर्यंत डिजिटल पेमेंटने मिळकत कर भरल्यास 6% कर सवलत सोलापूर महापालिका देणार. सहाय्यक आयुक्त त्र्यंबक डेंगळे पाटील यांनी दिली माहिती. झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील तलजंगलच्या जंगलात सशस्त्र चिमादल आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत 1 जवान शहीद तर अन्य 4 जण झाले जखमी. रविवार पहाटेची घटना. नव इतिहासकारांनी खोट्या इतिहासाचा डोंगर उचलून टाकावा. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांनी केले आवाहन. मराठा सेवा संघ व मराठा वधूवर कक्षाच्या मेळाव्यात वधूवर सूचीचे करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. सिद्धेश्वर सेवा संघाच्या विविध सामाजिक पुरस्काराचे थाटात वितरण. ज्येष्ठ अर्थतज्ञ व मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे यांच्यासह कन्नूरकर प्राध्यापक गजानन धरणे प्राध्यापक राजेश्वरी वादुले विमल गवळी इंदरमल जैन रवींद्र देशमुख यांचाही झाला गौरव.